त्यानंतर आपल्याला बघायचं आहे भूजल, भूजलाचे कार्य. भू म्हणजे जमीन आणि जल म्हणजे पाणी. भूजल म्हणजे जमिनीत मुरलेले पाणी. जेव्हा पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते म्हणजेच जमिनीखाली जाते, हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरांपर्यंत जाऊन साठते असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय. खडकातील विद्राव्य खनिजे जेव्हा पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात हेच भूजलाचे खनन कार्य होय. म्हणजे जे खनिज मृदू असतात पाण्यामध्ये विरघळतात असे खनिज पाण्याबरोबर वाहून जातात यालाच म्हणतात भूजलाचे खनन कार्य. भूजलाचे जेव्हा बाष्पीभवन होते ते किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजाचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. उदाहरणार्थ चुनखडीचा जर प्रदेश असेल तर अशा चुनखडीचं विद्राव्य किंवा मिश्रण या पाण्यामध्ये तयार होतो आणि मग जिथे पाण्याचा वेग कमी होतो तिथे हे पाणी साचत जाते. यातून अनेक भूरूपांची निर्मिती होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन आणि संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. ती कशी होतात आपण बघूया. एखादा जर खडूचा तुकडा आपण घेतला आणि त्या खडूच्या तुकड्यावर वरून एखादं जर छिद्र केलं आणि त्या छिद्रातून जर आपण सतत पाणी जर सोडलं तर ते छोटं छिद्र म्हणजे विलयविवर, उदाहरण द्यायसाठी. त्यानंतर सतत त्यातून जर पाणी खाली जात असेल तर ते छिद्र मोठं होतं आणि शेवटपर्यंत येतं, यालाच आपण गुह असं संबोधू. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी जेव्हा सतत पाणी पाझरत असतं तर या पाण्यातील क्षार एखाद्या खडकाला चिकटतात तेव्हा त्याला लवणस्तंभ असे म्हणतात. हे क्षार वरच्या दिशेने खालच्या दिशेने चिकटतात आणि एकच स्तंभ तयार होतो याला लवणस्तंभ असे म्हटले जाते. आणि हे कसे दिसतात ते आपण पुढील व्हिडिओतून पाहणार आहोत. ही ते इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि काही समजलं नसेल तर मला पर्सनली विचारायचं आहे.